महाराष्ट्रातील 36 जिल्हे 36 बातम्या पाहण्यासाठी न्यूज G9 चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मेळघाट सेमाडोहा रिझर्व जंगलात रायपूर मार्गावर मानवरहित जंगलात पुन्हा एकदा निरपराध बिबट्या जातीच्या प्राण्याला जीवावर मुकावं लागलं। ही घटना रायपूर जंगलात घडल्याची माहिती पुढे आली। सकाळी काही पर्यटक जंगलाकडे गेले असता त्यांना मृत अवस्थेत हा बिबट्या आढळून आला। काही नागरिकांनी ही माहिती वन विभागाला दिली। झोपेत असलेल्या वन कर्मचाऱ्यांना ही माहिती मिळताच संबंधित बीडच्या RFO खळबळून सकाळी जागे झाले। मेळघाटमध्ये अतिसुरक्षित जंगलामध्ये या अगोदर अनेक प्राणी मृत्युमुखी पडले आहेत। काही दिवसा अगोदर एक अस्वलाचा मृत्यू झाला होता। त्याचपाठोपाठ आज हा बिबट्या मृतावस्थेत आढळून आल्यानं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। जंगलाच्या सुरक्षेसाठी महिलेला करोडो रुपये सेंट्रल गव्हर्नमेंटचे खर्च होत आहे। हजारो कर्मचारी मेळघाटच्या जंगलाचे सुरक्षक असताना प्राण्यांचा मृत्यू होतो कसा असा प्रश्न वन्यप्रेमी नागरिकांमधून व्यक्त होतोय। काही नागरिकांनी असं म्हटलंय की जंगलाची सुरक्षा वाऱ्यावर असून कर्मचारी घरी बसून पगार उघडत असल्याचंही चर्चा आहे। जंगलामध्ये परमनंट असलेले कर्मचारी वन कर्मचाऱ्यांच्या भरोशावर जंगल सोडून घरी बसून पगार घेत असल्याच्या नागरिकांच्या चर्चा सेमाडोहा स्टँडवर ऐकायला मिळाल्या। वरिष्ठ अधिकारी ऑफिसच्या AC बसून जंगलाची सुरक्षा तर करत नाही ना असं अनेक नागरिकांचं म्हणणं आहे। आतापर्यंत झालेल्या प्राण्यांच्या मृत्यूबद्दल एकही अहवाल मीडियासमोर प्रसिद्ध न झाल्यानं नेमकं या प्राण्यांचा मृत्यू का झाला असं अद्यापही स्पष्ट होऊ शकलं नाही। आता तरी फॉरेस्ट विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी झोपेतून उठून जंगलाची सुरक्षा करावी अशी मागणी जनतेकडून होते। नाहीतर उगीचच वाहनांचा उतारा वर डिझेल पेट्रोल जळून ड्रायव्हर कर्मचाऱ्यांना करोड रुपयांचा पगार पोटी शासनाला चुना लावणं बंद करावं अशा देखील चर्चा नागरिकांमधून ऐकायला येतात। न्यूज G9 महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी नितीन वरखडे, चिखलदरा।